आज आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये मिळते तशी दाल खिचडी। त्यासाठी आपल्याला 2 वाटा कोलम तांदूळ घ्यायचा आहे व तो स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे। तो धुवून झाला की आपण 1 वाटी मुगाची डाळ व 1/2 वाटी मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। ती धुवून झाली की कुकरच्या वेगवेगळ्या भांड्यांमध्ये आपण डाळ आणि तांदूळ शिजत ठेवायचा आहे। कुकर बंद करून आपण त्याच्या 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरची शिट्टी झाली की आपण गॅस बंद करून घेऊया। फोडणीसाठी आपल्याला लसूण, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कांदा, कोथिंबीर व आलं लागणार आहे। मसाल्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं, गोडा मसाला, धना पावडर, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर, हिंग हे साहित्य लागणार आहे। आता आपण टोपामध्ये तेल गरम करून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचं आहे। ते चांगलं तळतळलं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया। कांदा फ्राय झाला की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, चांगला मऊ करून घ्यायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत। हिंगही परतून घ्यायचं आहे। आता आपण हळद, गोडा मसाला आणि धने पावडर मिक्स करून घेणार आहोत। चांगलं हलवून घ्यायचं आहे, ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीत। आता आपण त्याच्यामध्ये उकडून घेतलेली डाळ घालून घेऊया। तीही चांगली शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। 5 मिनटं तरी तिला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तिचा उग्रवास निघून जातो। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून 2 मिनटं शिजवून घेऊया। आता आपण शिजवून घेतलेला भात वरून घालणार आहोत आणि ते सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत। भात आणि शिजवून घेतलेली डाळ आपण एकत्र करून घेऊया। ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे। एकत्र मिक्स झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार किती आपल्याला पातळ हवे त्याप्रमाणे आपण गरम पाणी ओतून घेणार आहोत। मला खिचडी किती पातळ पाहिजे आहे, किती दाट पाहिजे आहे, त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। झाकण लावून उकळी काढून घेणार आहोत। उकळी आली एक तर आपण ते पुन्हा हलवून घेणार आहोत। आता आपण खिचडीचा टोप उतरवून घेणार आहोत आणि आपण त्याच्यावरती आता वरतून फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपण 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे। तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत। जिरं चांगलं तळतळलं पाहिजे। जिरं चांगलं फुललं की आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या। लसूणही चांगलं परतून घ्यायचं आहे। खरपूस असतं लसूण परतून घ्यायचं आहे। लसूण परतून झालं की आपण त्याच्यावरती 2 हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत। आता आपण वरतून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत। काश्मीरी मिरची पावडर घालताना आपण गॅस बंद करून घ्यायची आहे, नाहीतर तो करपू शकते। आता आपण उतरून घेतलेल्या टोपामध्ये वरतून आपण ही फोडणी घालून घ्यायची आहे आणि झाकण लावून तसंच ठेवायचं आहे। 5 मिनटं तशीच ठेवायची आहे, म्हणजे त्या फोडणीचा चांगला सुगंध त्याच्यामध्ये उतरतो आणि आपली दाल खिचडी तयार आहे।